ही दृश्य आहेत फ्रान्सची राजधानी पॅरिसची. जगातलं सर्वात मोठं संमेलन सोमवारी याच नगरीत सुरू होत आहे. जगभरातले दिग्गज नेते ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पॅरिसमध्ये जमायला सुरुवात झाली आहे. पृथ्वीचा निवासी ग्लोबल वॉर्मिंगचा साक्षीदार आणि बळीही आहे. क्षणोक्षणी बदलणाऱ्या पर्यावरणामुळे आपली शहरं, खेडी, शिवारं, नद्या, समुद्र सारं काही प्रभावित होत आहे. आज दुनिया का तापमान 0.8 डिग्री सेल्सियस से बढ़ा है. इसके परिणाम हम भुगत रहे हैं. मानसून का चक्र बिगड़ गया है. इस बार दिल्ली में कहा जा रहा है कि नवंबर में कभी और बेमौसमी वर्षा हो रही है. बाढ़ का चक्र बढ़ा है. सूखा भी आ रहा है. तो ये जो सारे परिणाम हो रहे हैं, ये जलवायु परिवर्तन का कहीं ना कहीं उसमें हाथ है. क्लायमेट सेंट्रल या खाजगी संस्थेच्या अहवालानुसार जर पृथ्वीचं तापमान 4 अंश सेल्सिअसनं वाढलं तर जगातील अनेक शहरं गायब होतील. समुद्राची पातळी 8.9 मीटरनं वाढली तर त्यामुळे समुद्राचं पाणी शहरात येईल. त्यामुळे जगातील 76 कोटी लोक प्रभावित होणार आहेत. जर हेच तापमान 2 अंशांनी वाढलं तरी सागराची पातळी 4.7 मीटरनं उंचावेल आणि 28 कोटी लोक प्रभावित होतील. पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढतंय त्यामुळे कुठे दुष्काळ तर कुठे पुराची स्थिती आहे. जगाच्या पाठीवर सगळीकडेच मानवाचं जगणं कठीण होत चाललंय. जलवायु परिवर्तन का प्रभाव कितना तेजी से बढ़ रहा है ये अब हम लोग अनुभव कर रहे हैं. हमारे ही देश में पिछले दिनों जिस प्रकार से अति वर्षा और वो भी बेमौसमी वर्षा और लंबे अरसे तक वर्षा, खास करके तमिलनाडु में जो नुकसान हुआ है और राज्यों को भी इसका असर हुआ है. क्लायमेट सेंट्रल ना आपल्या अहवालात तापमान वाढल्यानं नष्ट होणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई आणि कोलकाता ही शहरं सामील केली आहेत. धोक्याची घंटा. 2 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं तर न्यूयॉर्कची 13% लोकसंख्या प्रभावित होईल तर 4 डिग्री तापमान वाढीमुळे 23% न्यूयॉर्क वासियांना फटका बसेल. लंडनमध्ये 2 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढल्यावर 8% नागरिकांची वाताहत होईल तर 4 डिग्री तापमान वाढीमुळे 13% लंडनवासियांना फटका बसेल. इकडे मायानगरी मुंबईचीही स्थिती फारशी वेगळी नाही. मुंबापुरीचं तापमान 2 डिग्री सेल्सिअसनं वाढलं तर तब्बल 39% नागरिकांचे हाल होतील आणि पारा 4 डिग्री सेल्सिअसनं वाढला तर निम्मी मुंबई पाण्याखाली जाईल. कोलकात्यातही 2 डिग्री पारा चढल्यानं 24% आणि 4 डिग्री तापमान वाढीनं 51% जनता देशोधडीला लागेल. हर बरस उच्चतम तापमान में आधा या 0.25 डिग्री सेल्सियस की बढ़त हो रही है. ऐसी बढ़त दुनिया में पहले इतिहास काल में करोड़ों वर्षों में कभी भी नहीं हुई है. सारी मानव जात को बचाने की जिम्मेवारी सभी देशों की है. मानवता में विश्वास करने वाले हर नागरिक की है. और भारत इसके लिए सही रास्ता दिखा सकता है. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनीही ग्लोबल वॉर्मिंग विरोधात जगाना एकत्र येण्याची विनंती केली आहे. आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जसं आपण आपल्या मुलाला ताप आल्यावर शरीराचं तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करतो अगदी तसंच आता हवामान बदलावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. जो तापमान वर्धा और दिल्ली में अभी 49 डिग्री है ना सेल्सियस, वो आगे वाले 10 वर्षों में सिर्फ 54 से 58 डिग्री तक जाएगा. मुंबई में जो अभी 42 हो रहा है वो 47 से 53 डिग्री तक जाएगा और मानवी शरीर 50 डिग्री के ऊपर जीवित नहीं रह सकते. 2009 मध्ये कोपनहेगेन संमेलनात ग्लोबल वॉर्मिंग विरोधात ठोस निष्कर्ष समोर आले नव्हते.
मात्र यंदाच्या संमेलनात आशा आहे संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग विरोधात जागतिक युद्ध छेडण्यात यशस्वी होईल अशी आशा करूया. अदिती त्यागी, झी मीडिया, पॅरिस. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.